बाहेर काढलं एक सगळ्यांना कळतं की अच्छा ह्याला दिग्दर्शन येतं. कॉमेडी तर माहितीच होतं, पण त्याला थोडंसं रोमॅन्स करायला येतं, त्याला ड्रामा येतं करायला. सो आता थोडेसे तिथे ऑफर्स येतात आहे, बोलायला नाही येतं मला, तू कशाला येतोय तो? कारण मी मराठीचा आहे, मी वैद्य आहे, मी मराठी घरी बोलतो, अर्धवट बोलतो, मम्मी रागवते माझ्यावर जेव्हा मी बोलत नाही, पण मला आवड आहे. आपला सगळ्यांचा आवडता लाडका अभिनेता ओमी वैद्यला आता मी गाठलेला आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? अर्थातच माझ्या माहितीप्रमाणे तू पहिल्यांदाच या पहिल्यांदाच कदाचित माझं मूवी चाललं आता आईच्या गावात मराठी बोल, मी एक नवीन मराठी चित्रपट बनवलेला आहे आणि लोकांना आवडलं तर कदाचित मला एक दिवस फेवरेट बोलणार असं बघूया. अर्थातच मराठी या सोहळ्यामध्ये येऊन तुला एक्झॅक्टली कसं वाटते? आत्तापर्यंत बॉलिवूडच्या सोहळ्यात तू अनेकदा तू आलेला आहेस, पण हा मंच तुझ्यासाठी काय असणार? ॲक्च्युली हा खरं छान वाटतं, कारण मी मराठीचा आहे, मी वैद्य आहे, मी मराठी घरी बोलतो, अर्धवट बोलतो, मम्मी रागवते माझ्यावर जेव्हा मी बोलत नाही, पण मला आवड आहे. आणि हे सगळे माझे असे वाटतात जेव्हा मी मराठी लोकांचं इथे तिथे आहे तर घरी असं घर वाटतं माझं. सो छान वाट, तू माझा भाऊ आहे खरं. हा हां हां आणि छान वाटतं तसं. सो ॲक्च्युली जेव्हा माझे हे मराठी इंडस्ट्री खरं वाटतं की माझेच लोक आहे. एक्झॅक्टली. आणि 2023 हे वर्ष खूप प्रॉमिसिंग होतं, अर्थातच या निमित्ताने तुझी मराठीमध्ये असलेली एंट्रीसाठीचं सगळ्या आमच्या समोर आलेली होती. पण 2024 या वर्षात काय काय गोष्टी आता लाईंड अप आहेत, कोणते नवीन प्रोजेक्ट्स असणार आहेत, काय वेगळा म्हणजे एक बाजू तुझ्या निमित्ताने पाहायला मिळणार? वेल 2024 19 जानेवारीला ऑलरेडी माझं मूव्ही आलेलं आहे आईच्या गावात मराठी बोल. तुम्ही बघितलं नाही तर प्लीज बघा, खूप छान आहे मूवी आणि एन्जॉय करा. त्याच्यानंतर आता नवीन नवीन मूवीज येतात आहे. आता मी बाहेर काढलं एक सगळ्यांना कळतं की अच्छा ह्याला दिग्दर्शन येतं. कॉमेडी तर माहितीच होतं, पण त्याला थोडंसं रोमॅन्स करायला येतं, त्याला ड्रामा येतं करायला. सो आता थोडेसे तिथे ऑफर्स येतात आहे, बोलायला नाही येतं मला, तू कशाला येतोय तो? पण सांगणार येतात आहे, पण मी चांगलंच काम करतो. खूप दुसरे कलाकार बाहेर खूप काढतात आहे, खूप काढतात आहे, मी तसा माणूस नाही, मी कमीच काढतो, पण जेव्हा माझं येतं बाहेर छान वाटतं. येस. आणि आता फायनली मनातली एखादी अशी गोष्ट असते की जी प्रेक्षकांना खूप सांगायची असते तुझ्या फॅन किंवा फॉलोअरला, तर अर्थातच या चॅनलच्या माध्यमातून काही अशी एक एक्सक्लुझिव्ह गोष्ट जी तू तुझ्या कुठली एखादी एक्सक्लुझिव्ह जी तुला मनापासून काहीतरी सांगायची अशी कुठलीही असेल तुझ्या मनातली एखादी गोष्ट तुझ्या एखाद्या चाहत्याला किंवा तुझ्या चाहत्यांना काय सांगशील? काय सांगू यार, खूप टेन्शन आहे आमच्या लाईफमध्ये. सो एकदम सिरियसली कशाला घ्यायचं लाईफ? लाईफ आमचा खेळ आहे खरं. ओके असं वाटायचं दिसत नाही. रोज आपण करिअर करतात, हे करतात, पैशाचे मागे आहे, ते ठीक आहे, ते चांगलं आहे, पण रेस्ट घ्यायचं, मजा करायचे फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, एक मूवी बघा, एन्जॉय करा लाईफ. आणि काय असंच फटकन जाणार तुमचा लाईफ, सो एन्जॉय करा. मी खूप भन्नाट वाटलं तुझ्याशी बोलून, आणि अर्थातच तुला या 2024 या वर्षासाठी अगदी छान यश मिळू दे, आणि तुझ्या मूवीसाठी सुद्धा मी सदिच्छा व्यक्त करतो, आणि अर्थातच नेक्स्ट इयरला सुद्धा तुझं नाव येऊ दे या नॉमिनेशनमध्ये, आणि तुला तो अवॉर्ड सुद्धा कुठला कुठला बेस्ट ऍक्ट्रेस? ऑफकोर्स ऍक्टर. येस येस येस. तर येस अँड ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच, तू बातचीत केलीस अल्ट्रा मराठी सोबत. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.